आता मला जे शिकवायचं ते पाश्चात्य इतिहासांच्या मतानुसारच शिकवायचं, कारण आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तो पाश्चात्य इतिहासकारांनी लिहिलेला जो अभ्यासक्रम आहे तोच आहे. तर त्यामुळं जगाच्या इतिहासात मला सुरुवात करावी लागते ती ह्या अतिप्राचीन संस्कृतीपासून जी नाईल नदीच्या खोऱ्यात उगम पावली होती, तिचं नाव आहे मिश्र संस्कृती किंवा इजिप्शियन संस्कृती. इजिप्त हा अतिप्राचीन देश आहे. सुमारे 6,000 वर्षांपूर्वी त्यांचे पिरॅमिड्स हे प्रकार बांधायला सुरुवात झाली होती आणि ही खूप जुनी संस्कृती ह्या ठिकाणी आहे. ख्रिश्चन मंडळींचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे त्याला ते पवित्र धर्मशास्त्र असं काहीतरी मराठीत भाषांतर करतात, इंग्लिशमध्ये त्याला बायबल म्हणतात. तर हे जे बायबल आहे हे खरं तर दोन भागात आहे. पहिला जो भाग आहे त्याला ते लोक ओल्ड टेस्टामेंट म्हणजे जुना करार असं म्हणतात आणि नंतरचा जो भाग आहे त्याला ते न्यू टेस्टामेंट किंवा नवा करार असं म्हणतात. तर ह्यापैकी जो जुना करार आहे हा जुना करार हा ह्याच अरबस्तान वगैरे ह्या भागामध्ये एक धर्म पूर्वी खूप प्रसिद्ध होता, त्याचं नाव आहे ज्यू धर्म. तर ते ज्यू हे इंग्लिश नाव आहे, आपले लोक त्याला यहुदी असं म्हणतात. तर यहुदी धर्म किंवा ज्यू धर्म, तर त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे तौरात. मी परत एकदा सांगतो, त्याचं नाव आहे तौरात, जे इंग्लिशमध्ये थोरा असं त्याचं ट्रान्सलेशन होतं. तर तो जो तौरात किंवा थोरा आहे तोच ख्रिश्चन धर्मीयांचा ग्रंथ येतो, त्याला नाव दिलेलं आहे ओल्ड टेस्टामेंट जुना करार म्हणून. तर त्या जुन्या करारामध्ये जे संदर्भ मिळतात ह्यानुसार इथं इजिप्तमध्ये जी काही राजमंडळींची नावं मिळतात त्याला राजाला ते लोक फॅरो म्हणायचे. तर हे जे फॅरो मिळतात किंवा राजे सम्राट म्हणू फार तर त्यातल्या एका सम्राटाचं नाव मला बरं जरा छान वाटतं, म्हणजे त्याचं नाव आहे रामसेस. त्यांचा मोझेस किंवा मुसा ह्या नावाचं एक प्रोफेट त्याला काय म्हणता येईल आपल्याला प्रेषित. तर त्या प्रेषिताबरोबर ज्या सम्राटाचं नाव जोडलं जातं त्याचं नाव आहे रामसेस. इथं कदाचित रामशेष असं संस्कृत नाव असू शकतं. या नदीचं नाव मी सांगितलं त्याप्रमाणे नाईल नदी असं मी सांगितलं होतं, पण ब्रिटिश लोक लिहिताना कसं लिहितात बघा, की उदाहरणार्थ चीन हा शब्द ते CHINA लिहितात बरोबर आहे, पण त्याचा उच्चार करताना चायना करतात. डिरेक्टर का डायरेक्टर, इसाक न्यूटन का आयझॅक न्यूटन, स्पेलिंग बघा. मग लक्षात येतं की खूप वेळेला आय या लेटरचा उच्चार ते आय असाच करतात, जसं चायना. खरं तर ते नाव आहे चीन. आपल्याला माहिती आहे आपल्या भाषेमध्ये, म्हणजे ब्रिटिशांना चीन माहिती होण्याच्या आधी आपल्याला तो माहिती होता, तर त्याप्रमाणे आपल्या भाषेत त्याला चीन असंच नाव आहे, पण त्याचा चायना केला. तसं नील नदी हिचा केला गेला नाईल. नील नदी म्हटलं की नाव स्पष्ट होतं, निळ्या रंगाची नदी आपल्या हिशोबात. आता मला वाटायचं जरा अतिरेक आहे, पण गंमत अशी आहे की नाईल नदी उगम कुठं पावते, तर तिला दोन उगम आहे. एकीला म्हणतात व्हाईट नाईल आणि दुसरीला म्हणतात ब्ल्यू नाईल. ब्ल्यू नाईल, निळी नाईल नदी, याच्यातच सगळं आलेलं आहे. तर ही प्राचीन संस्कृती आहे. हे सिनाय द्वीपकल्पातून दगड आणायचे आणि इथं पिरॅमिड बांधत होते. पिरॅमिड हे जगाला आजही न उलगडलेलं कोडं हे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ह्या मंडळींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे. त्यांची जी लिपी आहे ती चित्रलिपी, तिला नाव आहे हायरोग्राफिक्स. आता आपल्याला हायरोग्राफिक्स वाचायला येते का, या प्रश्नाचं उत्तर आहे हो. जे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत त्यांना हायरोग्राफिक्स वाचायला येऊ शकतं, ज्यांनी तिकडचा अभ्यास केला त्यांना अर्थात. पण ह्याचं कारण का, तर खूप उशिरा, म्हणजे 6,000 वर्षाच्या तुलनेत खूप उशिरा अलेक्झांडर ह्या महान सम्राटाने इजिप्त जिंकलं आणि नंतरच्या काळात त्यांचं ग्रीक साम्राज्य स्थितं होतं. त्यावेळेला कोणीतरी विद्वानांनी हे जे ग्रीक अल्फाबेट्स आहेत, म्हणजे ग्रीक अक्षर, सॉरी हायरोग्राफिक्सची जी अक्षरं आहेत त्याचं ग्रीक रूपांतर हे तिथं करून ठेवलं होतं, ग्रीक लिपीमधलं रूपांतर. हे कशात केलं होतं, तर त्यावेळेला कागदाचा शोधच लागला नव्हता, त्यामुळे हे त्यांनी दगडावर करून ठेवलं होतं. दगडावर कोरलेलं प्रदीर्घ काळ राहतं, तर ह्याप्रमाणे हे त्यांनी दगडावर कोरलं होतं. म्हणजे ग्रीकमध्ये काय आणि हायरोग्राफिक्समध्ये काय असं त्यांनी तो सगळं लिहून ठेवलं होतं.
कालांतराने तो दगड एक नवाच कोणीतरी संप्रदाय स्थापन झाला होता त्या लोकांच्यामुळं किंवा आणखीन कशामुळं असेल, हळूहळू इजिप्शियन संस्कृतीचा नाश झाल्यामुळं असेल म्हणा, परंतु हा असाच पडला होता. पुढं खूप उशिराच्या काळात म्हणजे प्रबोधनानंतरच्या काळात फ्रान्समध्ये एक महान सम्राट होऊन गेला, त्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. या नेपोलियनने जेव्हा फ्रान्स जिंकला, सॉरी हा जो इजिप्त जिंकला, त्यावेळेला फ्रेंच सैनिकांना तिथं रोझेटा नावाचं गाव, त्या रोझेटा गावी हा दगड सापडला ज्याच्यावरती ग्रीक आणि हायरोग्राफिक्स मिळत होतं. त्यामुळं झालं काय की ग्रीक ही युरोपियन पुरातत्वविद जे व्यक्ती होते त्यांना येत होती भाषा, मग त्याप्रमाणे काही शास्त्रज्ञांनी आपलं आयुष्य घालवून हे हायरोग्राफिक्स टू ग्रीक हे ट्रान्सलेशन केलं. या दगडाला म्हटलं जातं रोझेटा स्टोन किंवा रोझेटा खडक या नावाने त्याला आपण ओळखूया. रोझेटा पाषाण म्हणा हवं तर, ज्याच्यावरती हायरोग्राफिक टू ग्रीक असं रूपांतर आपल्याला बघायला मिळतं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे रूपांतर आपल्याला बघायला मिळतं त्याच्याप्रमाणे हायरोग्राफिक कशी होती ती वाचली पण गेली. तर अगदी थोडक्यात सांगतो की ती अतिशय प्राथमिक अशी लिपी होती, ज्या लिपीमध्ये व्यंजनं होती परंतु स्वरांचा अभाव होता असं म्हणतात. आणि व्यंजनं एकापुढे एक लिहून ठेवायची आणि अंदाजाने ते ओळखायचं, अशी काहीतरी लिपी ही इथं इजिप्तमध्ये वापरली जात होती.